लोणार तालुक्यातील बीबीए तील सर्पमित्र चेतन चव्हाण आणि त्यांचे सहकारी सर्पमित्रांनी शिवनीपीस येथून 25 जून रोजी कोब्रा जातीच्या 18 अंडी आणली होती। 16 दिवसानंतर त्या अंड्यातून सापांच्या पिल्लांनी जन्म घेतला आहे। या पिल्लांना दुसऱ्या दिवशी सर्पमित्रांकडून वनविभागाच्या जंगलात सुरक्षित सोडून देऊन त्यांना जीवनदान देण्यात आला आहे। शिवनी पिसा येथील विनायक पिसे यांच्या घरात साप असल्याचा फोन सर्पमित्र चेतन चव्हाण यांना आला होता। त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत जाऊन तो साप पकडला। पकडलेला साप हा कोबरा जातीचा होता, त्यास त्यांनी सुरक्षित स्थळी सोडून दिलं होतं। परंतु त्या ठिकाणी त्यांना सापाची 18 अंडी मिळाली होती। या अंड्यांना आपल्यासोबत आणून एक बंद खोलीत खाकीपुट्ट्याच्या बॉक्समध्ये थोडीशी माती टाकून अंड्यातून पिलांना जन्म घेण्यासाठी लागणाऱ्या उभेची गरज लक्षात घेऊन लाईटची व्यवस्था केली होती आणि तो बॉक्स सुरक्षितपणे ठेवला होता। 16 दिवसांनी ते 18 ही अंड्यांमधून सापाच्या पिलांनी जन्म घेतला आहे। या सापाच्या पिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दुसऱ्या दिवशी सर्पमित्रांनी वनविभागाच्या जंगलात सुरक्षित सोडलं आहे। यासाठी सर्पमित्र सोहिल खान, शेख जावेद, बाळू कुलकर्णी, राहुल आटोळे यांनी त्यांना मदत केली आहे। साप हा शेतकऱ्याचा शत्रू असून शेतकऱ्याचा मित्र आहे, तरी सापाला कोणी मारू नये। साप आटाळ्यास कुठेही साप आटाळ्यास आम्हाला संपर्क करा। गेल्या 16 दिवसाअगोदर शिवनी पिसा या गावावरून विनायक पिसे यांचा कॉल आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो। त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्या गोट्या शेजारी आम्हाला नाग्या जातीचा साप सापडल्यानंतर त्याच्यासोबत आम्हाला 18 अंडे सापडले नाग्या जातीचे। तर ते आम्ही तो साप पकडल्यानंतर त्या दिवशी नाग हा रिलीज करून दिला। त्यानंतर ते आज 16 दिवस ते अंडे वापरले, ते त्याची काळजी घेतल्यानंतर आम्हाला आज ते साप त्यामधून पूर्णपणे बाहेर निघले। तर ते आज आम्ही या ठिकाणी बीबी या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडरमध्ये रिलीज करायला। प्रदीप चव्हाण, स्टार महाराष्ट्र न्यूज, लोणार।